तर नमस्कार मित्रांनो, आम्ही आता चाललोय कुलधरा आणि समला. वैभव दादा, आमचे फार एक्साइटमेंट आहेत बघण्यासाठी. बघण्यासाठी म्हणजे तिथं 5,000 लोकांचं गावच गायब झालेलं आहे. म्हणजे लोक गायब झाले, गाव आहे तसं आहे, 200 वर्ष ती पूर्ण झाली. हा म्हणजे घर पूर्ण अशी रिकामी होऊन गेली. आणि तिथं निगेटिव्हिटी भरपूर आहे. म्हणजे बुद्ध म्हणायचे त्याला, असं म्हणायचं. बुद्ध मी कधी मानत नाही, कारण त्याला आहे बिचारा मुलगा आहे. आमोशाचं मी पाण्यावर जातोय पाण्याला चिंतोकरी इथं जाऊन दाखवत असता. तर आता मी जैसलमेर सिटीत एंट्री करायला लागलोय. आणि आता आमचं दाजी पण सांगायला. दाजी एकदा हाय म्हणा की हाय. हे निशांत दादा आमचे, जे टोटली महाराष्ट्र व गुजरात राजस्थान जे पूर्ण ड्रायव्हिंग जे मॅप नाही वैभव. तर इथून कुलधरा 18 किलोमीटर आहे. म्हणजे कुलधरा म्हणजे तीच ते भूताचं गाव. तू काय भ्याला आहेस काय? नाही. तर आता कुलधराला पहिला जाणार, त्यानंतर आम्ही समला. असंच आहे नियोजन आहे ना आपलं. अगोदर कुलधरा. सम म्हणजे इथलं डिझर्ट आहे, म्हणजे जिथं वाळूचं असं मोठं मोठं डोंगर आहेत, जिथं उंट आहेत आणि तिथं आपल्या गाडीत बसून वाळवंटात जिप्सी तीन फिरत्यात, त्याला इथं सम असं गावाचं नाव आहे. त्या हे काहीतरी आहे, मस्त आहे. रिसॉर्ट आहे. समोर वातावरण पावसाचं असं झाल्यासारखं दिसा लागलंय. काय बोल की विमान. हा ये बघा विमान कोसळले. अरे दे वैभव, विमान चाललंय. कॅमेऱ्यात दिसणं आलंय पण ते जास्त दिसत नाही आपल्या डोळ्याला. जसं दिसा लागले तसं दिसून आले. वातावरण मात्र एक नंबर झालंय, जबरदस्त झालंय. पुढे पाऊस येतोय का काय असं वाटा लागलंय आम्हाला. आता फिलिंग्स आमच्या वाढल्या खूप. आणि उद्या जायचं नियोजन आमचं आहे, त्यामुळं फिक्स आहे. नाही तर एवढी पडीच खच्या. बघा माझ्याकडे कसले दगड आहेत. इथं वाळू काढतात काय? हीच ताजा दाजी दगड घरले. तर कुलधराला जाण्यासाठी मेन रोड सोडून थोडं आत यायला लागतंय. आता मेन रोड बाहेर गेला आणि आता आम्ही थोडं आत चाललोय. आणि इथं कोणता तरी फोर्ट आहे. काय खाबा फोर्ट आम्ही आता कुलधरामध्ये पोहोचलोय. आणि कुलधराचं मेन गेट आहे. इंस्टाग्रामच्या रीलला तिने आम्ही भरपूर काही असं बघितलेलं कुलधराबद्दल. आणि आज चक्कांचा योगा योगा आलाय की इथं यायचा. होती इथं काहीतरी तिकीट असणार आहे. म्हणजे इथे बाहेर यो आजचा बघा इथे चुकून आहे सांगणारा. तूच मेन म्हातारे ते सांगते काय काय बसले. खाला जाता मी चंदा घेणे. 50 रुपये द्या. हे बघा गाव. म्हणजे तिने आम्हाला गेटवर सांगितलं की 6 म्हणजे वाजायच्या आत बाहेर या. रोड पण कसा आहे. शो आता गाडी म्हणजे आपला हा रोड समोरचा दिसतोय. शो त्या टाइमचा रोड आहे. 200 वर्ष म्हणजे अजून इथं कुणी काही छेडछाड कराय नाही. जसं कुलधारा सोडून गेली तसंच अजून आहे. इथं सगळ्यात जास्त निगेटिव्ह एनर्जी आहे.
म्हणजे आज जशी घरं आहेत अजून पण तशीच आहे ती. इथला इतिहास असा आहे की एका रात्रीत पूर्ण गाव आयात झाले. आणि ही कोणतं तरी मंदिर आहे. काय नाही मंदिर वर इथली मूर्ती काढून दिली या आणि इथं बाहेरनं फॉरेनर पण आल्यात बघण्यासाठी. हे जे गावात मेन मुख्य होतं त्यांचं घर इथं आहे. हे काहीतरी इथं हिस्ट्री आहे यांची. तरी तुम्ही आता वाचा ही पूर्ण हिस्ट्री आहे जी कोलदाराची. गाडी कुठे आहे. तर ही पूर्ण त्या मुखियांचं गाव आहे. इथे कसले तरी गाडी पण आहे. आता बैलगाडी कोणताची गाडी आहे कोलदारा मुखियांचं घर. तर हे मेन मुखियांचं घर आहे आणि त्याची जुनी ती प्रिझर्व्ह करायची सिस्टीम किंवा एखादी आपण त्या अडगळीची खोली बिली म्हणतो ह्या पद्धतीने वरती ते दगड वगैरे ही कॉलम हे कशाचं रे पूर्ण रूम लागते असं लाकड जळण पण काय काय वर काय आहे नाही असं पूर्ण रूम लागेल सगळ्या रूमला तुला भेटणार असे कशा रे कॉलम बिलम काय गरमीसाठी गरमी आज खालच्या साईडला एक गुफा आहे. टॉर्च आपण ऑन करूया. पण कुठे काय गेलाय रोड काय माहित काय काय असेल. तरी या खालनं कुठेतरी रोड गेलेला आहे. प्रत्येक ह्याला तुम्हाला भेटणार. हे प्रत्येक रूम मध्ये असं आहे. आणि मध्ये किचन आहे. तिकडे माग एक खिडकी पण आहे अशी. पुढे जाया नाही ते कुठे काहीतरी रूम असेल त्याची कशी तरी काहीतरी दोन नंबर असणार आहे. गांजणी वगैरे बघून तर आता मुखिया घरा मुखियांच्या घराच्या टेरेस वर चाललोय मी. अभिनव भांज्या मुखियांच्या घराच्या वर याला आहे. आणि इथून तुम्हाला आम्ही देतो पूर्ण 360 व्ह्यू.
आणि कालो पिक्चरचा जो एंड झालता म्हणजे मूवीचा त्या भूताच्या तो इथं काहीतरी सीन झालता तो इथं घेतलेला ट्रायपॉड हलालाय का एवढा आणि आता आपण इथनं जाऊया सेमला कारण आपल्याला पुढे वेळ होणार वाजलंय 5 वाजले का ही राजस्थानी पेंटिंग वे डिझाईन सर हे मामा कुलधारा गावातले आपल्याला माहिती देणारे एक सर्वसाधारण मामा आहेत आणि या मामांच्याकडे 200 वर्षापूर्वीच्या कुलधाराचा सगळा इतिहास बघायला मिळेल पण मामांची भाषा राजस्थानी असल्यामुळे ते आपल्याला समजणार नाही तर मामांच्या वयाचं हे करू शकताय माया बहादे की है आप तीज के तो हमारे पोते हैं मैं उसका ग्रैंडफादर हूं अब आप बताइए तर आमचे दोन कार्यकर्ते त्यांच्याकडून माहिती विचारून घेताना कशा कशा पद्धतीने प्रश्न विचारला तुम्ही बघू शकताय तर मामाचं वय 100 आसपास असेल असा एक अंदाज आहे तर कुलधाराचे इतिहास ते मामा सांगतात की 300 वर्षापूर्वीचा इतिहास आहे आज के समय में वो बड़े पत्थर है ना वो बोट है वो उसके ऊपर कहानियां लिखी हुई है गांव की माप भी है बराबर इधर तर मामाने प्रत्येक ठिकाणी आपल्या आपल्याला माहिती फलक लावलेले त्या पद्धतीने तुम्ही तिथं वाचून त्याची माहिती घेऊ शकता हे मामाने सांगितलंय क्या वजह थी वो कहानी है इसकी लंबी चौड़ी है ना 10-12 मिनट समय लगेगा आप सुनी चाहोगे तो मैं सुनाऊंगा वीडियो तो अपना वीडियो खोलोगे ना अपने देश में तो बहुत दोस्त है आपको अच्छा माने जा रहा जी आपको पढ़ा रहे थे बाबा से मिलते हैं बराबर सही बात 12 मिनट की कहानी सुनो तो मैं बस चला ठीक नमस्कार बाबा फिर मिलेंगे ओके पढ़ा हाँ सही बात है ये तो फुटेज है।